त्यांना रात्री जरा जास्तच त्रास झाला, वॉमिटिंग वगैरे झालं, मुळे आता सकाळी उठून मी त्यांना इथल्या स्वास्थ्य केंद्रामध्ये घेऊन गेलो PHC मध्ये. कारण अल्टिट्यूड सिकनेससाठी प्रॉपर रेस्ट आणि हायड्रेशन या दोनच फक्त उपाय असतात. ये रे बर्फा, तुला देतो पैसा. चालेल, पैसाच देऊ आपण, आता काय दुसरं नाही आपल्याकडे द्यायला. पोलिसाला दिले तर बर्फाला द्यायला काय. अंगात किडे असले ना की असले प्रकार केले जातात. बघा आमची स्नोफॉल मध्ये चहा बनवायचा. आजची 1 मेची सकाळ, सोमवार आहे आज. म्हणजे सगळ्यात पहिले तर महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. पण आजचा दिवस आमच्यासाठी तेवढासा चांगला सुरू नाही झालेला आहे, कारण काल जे मी संध्याकाळी लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मॅडमला थोडासा त्रास होतो आहे, कांचन मॅडमला, त्यामुळे त्या रूममध्ये आराम करतात. पण त्यांना रात्री जरा जास्तच त्रास झाला, वॉमिटिंग वगैरे झालं, मुळे आता सकाळी उठून मी त्यांना इथल्या स्वास्थ्य केंद्रामध्ये घेऊन गेलो PHC मध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट, इथलं PHC एवढं क्लीन आहे, नीट आहे, जी एवढे तिथे जण सर्व्हिस करणारे आहेत सिस्टर वगैरे, एकदम पोलाईट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एका वाक्यामध्ये मला सांगितलं, जो कुछ हमारे पास है वो सब फ्री आहे, अगर कुछ बाहर से लाना पडा तोही चार्ज लागेगा. मॅडमला अर्धा तास ऑक्सिजन लावावा लागला, एक इंजेक्शन दिलं, ते झाल्यानंतर त्यांचे डोकेदुखी वगैरे कमी झाले, आता परत येऊन रूममध्ये आराम करतात. सो आता आजच्या दिवसाचा नक्की प्लॅन कसा काय असणार आहे, आम्ही पुढे काय करणार आहोत, काजामधनं निघू शकणार आहोत की नाही, हे सगळं अजून तरी सगळं हवेत आहे, तळ्यात मिळत आहे सगळं. आता सध्या थोडंसं खाऊन घेतो आहे आणि एक साधारण अर्ध्या तासानंतर 9:30-10 मी मॅडमला परत उठवून विचारेन की काय करायचं, पुढचा प्लॅन कसा करायचा, आणि मग त्यानंतरच मी तुम्हाला अपडेट करू शकेन. सो तोपर्यंत सध्याची आजची सिच्युएशन काय म्हणतात त्याला, अशी आहे, शब्द नाही सुचत आहे मला, जाऊ दे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव कुंदन आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलचं नाव आहे भिंगरी कॅम्पर लाईफ मराठी. वेल, आता अपडेट हा आहे की 10:30 गेलेत, ऑलमोस्ट 11:15 वाजलेत आणि अजूनही आम्ही इथेच आहोत काजाला आमच्या हॉटेलमध्ये. सो थोडंसं आजचं, जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे, दिवस थोडं शेड्यूल विस्कळीत झालं आहे, पण आता आम्ही निघतोय इथून. कांचन मॅडमला अजूनही काही बरं वाटत नाही आहे, सो सकाळी त्यांना नेऊन आणल्यानंतर ते आता झोपल्यात रूममध्ये. त्यांना मी सांगितलं की आता पूर्ण 24 तास तुम्ही इथेच आराम करा, कारण अल्टिट्यूड सिकनेससाठी प्रॉपर रेस्ट आणि हायड्रेशन या दोनच फक्त उपाय असतात. पूर्ण आराम आणि भरपूर पाणी प्यायला गेलं तर उद्या सकाळपर्यंत नॉर्मल होतील. सो आता मी, प्रियांका आणि इवा, आम्ही तिघंच जणं इथून निघतो आहे. आम्ही आता इथून पुढच्या काही साईटसीईंग प्लेसेस ज्या आहेत काजामधल्या त्या बघणार आहोत. त्याच्यामध्ये एक आहे लांगजा, जिथे एक गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे, त्याच्याबद्दलचे डिटेल्स मी तुम्हाला नंतर देईनच तिथे गेल्यावर. जसं मी आधी सांगितलेलं त्याप्रमाणे हिक्कीम, जे जगातलं सर्वात उंचावरचं ऑपरेशनल पोस्ट ऑफिस आहे, अशा 2-3 प्लेसेस आपण आता बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत पिन व्हॅलीमध्ये. पिन व्हॅली ही स्पिती व्हॅलीमधली कोल्डेस्ट प्लेस आहे, म्हणजे काजापेक्षा पण जास्त थंडी आपल्याला पिन व्हॅलीमध्ये मिळेल. सो आज रात्री आपण पिन व्हॅलीमध्ये जाणार आहोत, तिथे जाऊन कॅम्पिंग करण्याचा प्लॅन आहे. आणि आज मी, प्रियांका आणि इवा, आम्ही तिघंच जणं फुल ऑन रात्रीचं जेवण आणि टेंटमध्ये राहणं, मोस्ट प्रॉब्ली निगेटिव्ह टेम्परेचर तर असणारच इथेच आहे म्हटल्यावर पिन व्हॅली तर 100% असणार. सो आजचा दिवस पण एक्साइटमेंटसाठी काही कमी नाही असणार आहे, व्हिडिओ जबरदस्त बनणार याची मला आत्ताच गॅरंटी आहे. उद्या सकाळी आपण परत काजामध्ये येणार आहोत कांचन मॅडमला पिकअप करायला. सो तो सगळा पार्ट आपण नंतर बोलूया, आता सध्या आपण गाडीत बसूया आणि निघूया. तुम्हाला जे सांगतोय ना मी, हिक्कीम आणि लांगजा या डोंगराच्या टॉपला आहे, आपल्याला या डोंगरावर चढून जायचं आहे एकदम टॉपला. सो निघूया आता पटकन. चलो, आजचा प्रवास थोडा उशिरा का होईना सुरू झालाय. गणपती बाप्पा, शिवाजी महाराज की जय.
पहिलं डेस्टिनेशन आपलं जास्त लांब नाही आहे, म्हणजे इनफॅक्ट ही दोन्ही जे प्लेसेस आपल्याला करायच्या, दोन्ही तिन्ही प्लेसेस सगळं मिळून आपलं 20-25 किलोमीटर फक्त ड्रायव्हिंग होणार आहे. सो 25 जास्तीत जास्त 30-31 किलोमीटरमध्ये आपण रिटर्न काजाला येऊ आणि मग इथे काजामध्ये पेट्रोल भरून पिन व्हॅलीच्या दिशेने निघू. त्या दृष्टीने आता कारण हाफ टँक आहे म्हटल्यावर आता लगेच गरज नाही, गाडी जबरदस्त चालते, मस्त ॲव्हरेज देते गाडी. ओके, म्हणजे हे अगदीच जवळ होतं काय, हार्डली 1-1.5 किलोमीटर आलो आपण काजामधनं आणि हा टर्न आला. काल आपण सरळ गेलेलो किब्बर वगैरेच्या दिशेने आणि आता हा रूट घेऊन आपण ग्रामपंचायत लांजा का स्वागत करती है. लांजामध्येच तो गौतम बुद्धांचा मोठा स्टॅच्यू आहे आणि हिक्कीम पोस्ट ऑफिस आणि हा अजून तिसरं ठिकाण जे आपण जाणार आहोत तिथे जाऊन आपण थोडं थांबूया सुद्धा बघूया. कोमिक नावाचं गाव आहे जे जगातलं सर्वात उंचावरचं गाव आहे, वर्ल्ड्स हायएस्ट इनहॅबिटेटेड विलेज, जगातलं सर्वात उंचावरचं गाव. आता आपण ऑलमोस्ट लांजाला पोचत आलोय, पुन्हा एकदा स्नो लाईन मध्ये पोचलेलो आहे, बाजूला पूर्ण रस्त्याचा बर्फ आहे आणि समोर जो बर्फाच्छादित डोंगर दिसतोय ना तिथे ज्या पद्धतीचं असं ढग जमलेत आणि असं धुरकट धुरकट झालंय ते बघून मला अशी फिलिंग येते आजच्या दिवसामध्ये आपल्याला कुठे ना कुठे तरी स्नोफॉल मिळेल. म्हणजे ठीक आहे, असं होऊ शकतं की कदाचित जास्त अपेक्षा ठेवतोय मी, कभी भी कुछ भी हो सकता है, समोरच्या डोंगरावर पण आडव्या रेषा मारल्यात. अचानक आपण पठारावर आल्यासारखं वाटायला लागलं, मग एवढा वेळ आपण डोंगर चढत होतो डायरेक्ट प्लेन रस्ता आला. समोर 100% वरती टॉपला तर स्नोफॉल चालू आहे, खालचं माहित नाही, टॉपला तर चालू आहे स्नोफॉल. ये रे ये रे बर्फा, तुला देतो पैसा. चालेल, पैसाच देऊ आपण, आता काय दुसरं नाही आपल्याकडे द्यायला. पोलिसाला दिले तर बर्फाला द्यायला काय, या साईडला इकडे एवढा बर्फ आहे माहिती असतं तर काल आपण इकडे चालू असतो बर्फात खेळायला, बघाच एवढा लांब गेलो. नाही पण त्या पण प्लेसेस खरंच बघण्यासारख्या आहेत. हो बघितलात ना तुम्ही कालचा व्हिडिओ, बघितलाय की नाही, नसेल बघितला तर बघा, असं मिस करू नका एखादा व्हिडिओ मधलाच. तर आता आपण लांजाला पोचलोय, म्हणजे गाव समोर आहे, इथे तसाच प्रकार असतो. आता गाव समोर आहे तरी सुद्धा 3 किलोमीटर आहे अजून. लांजाला पोचायला तर हार्डली 20-25 मिनिटं लागली. ती पार्किंग तिथे वरती आहे, गाडी पार्क करून आता चालत पुढे जायचं आहे. पूर्ण खाली इथे गाव आहे आणि इथे जी भगवान बुद्धांची मूर्ती आहे ती माझ्या मते जगातली सगळ्यात उंचावरची मूर्ती आहे की काय ते तिथे बोर्डवर वाचायला लागेल मला. पण ती मूर्ती अशा ठिकाणी बसली आहे ना, म्हणजे भगवान बुद्धांना काय व्ह्यू आहे, लुक ॲट दिस, ही मूर्ती समोरचा व्ह्यू बघा, हे काय एन्जॉय करत असतील ना. सो हा 35 फूट उंचीचा स्टॅच्यू आहे, इथे लिहिलेलं आहे बुद्धा स्टॅच्यू ऑफ लांजा 35 फीट. आणि बॅकड्रॉप एवढा जबरदस्त आहे ना, म्हणजे बॅकड्रॉप पण आणि फ्रंट व्ह्यू पण, म्हणजे मूर्तीच्या पाठीमागे पण पूर्ण हे लांजा गाव आणि मागे सगळा बर्फ आणि समोरच्या बाजूला तर क्या बात आहे, खूप सुंदर प्लेस आहे, खूप सुंदर. ती म्हणजे नुसतं येऊन शांत बसायचं असेल ना तरी सुद्धा मस्त प्लेस आहे, अर्थात शांत बसायला आपण महाराष्ट्रात नाही एवढ्या लांब येऊ नाही शकत त्यामुळे. पण हां, जर तुम्हाला ॲस्ट्रो फोटोग्राफी वगैरे करायची असेल, तारे वगैरे शूट करायचे असतील किंवा ऑब्झर्वेशन करायचं असेल तर अमावस्येच्या आसपास इथे येऊन, इथे होमस्टे वगैरे बरेच अवेलेबल आहेत, एक रात्र इथे राहायचं आणि रात्री इथे येऊन ओपनमध्ये बसायचं. थंडी सहन करणं ही तुमची प्रत्येकाची जबाबदारी आपापली, त्या बाबतीत मला माहीत नाही, मला विचारायचं नाही. पण ओव्हरऑल ही प्लेस मिस करण्यासारखी नाही आहे एवढं तर मी नक्की सांगू शकतो. आणि इवानी माझा आणि मम्माचा खूप छान फोटो काढला आहे आता. मम्मा बोलत होती की इवाच्या फोनमध्ये फोटो येणार नाही चांगला, पण इवानी तिच्या फोनमध्ये एवढा मस्त फोटो काढला ना, मी आता स्क्रीनवर टाकतोय बघा, फोटो बघा, एन्जॉय करा. तोपर्यंत मी गाडीत पोहोचतो आणि निघतो आता इथून पुढे कोमिकला जाण्यासाठी. इवा इकडे तुझ्या साईडला. पुन्हा एकदा बर्फात आलो आपण, बघ समोर पूर्ण स्नोफॉल चालू आहे, बघ त्या समोरच्या पीक्स वर टॉपला. थोडासा इकडे आणा रे, पाठवा थोडासा, पाठवा इकडे.
आणि आज ऊन नसल्यामुळे थंड पण जास्त आहे. आता खरा फील येतोय ना बर्फात गाडी चालवण्याचा, म्हणजे जिथे गाडी चालवते तिथे बर्फ नाहीये, पण हे बघा समोर पूर्ण, म्हणजे समोर पासून राईट साईडला जेवढी नजर जाते तेवढं पूर्ण बर्फ आहे, पूर्ण व्हाईट कलर. सिरियसली हा फील काल पण नव्हता आला. आता दिसेल कॅमेरामध्ये व्यवस्थित. वाव, अमेझिंग. आता आपण कोमिकला पोहोचतोय. कोमिक हे भारतातलं सगळ्यात उंचावरचं गाव आहे. मगाशी मी चुकून बोललो जगातलं सगळ्यात उंचावरचं, जगातलं नाही, 1 किलोमीटरवर आता समोर दिसतंय ते, जगातलं नाही भारतातलं सगळ्यात उंचावरचं गाव आहे. आणि नावाला साजेश आहे, भारताचं सर्वात उंचावरचं गाव म्हटल्यानंतर बर्फ तर असायलाच पाहिजे इथे. ॲक्च्युली मला परत एकदा सॉरी बोलायला लागेल, कारण मी मगाशी चुकीचं बोललो आणि त्याच्या आधी मगाशी जे बोललेलो ते बरोबर बोललेलो. इंडियातलं हे सर्वात उंचावरचं गाव तर आहेच, पण त्याचबरोबर हे जगातलं सर्वात उंचावरचं गाव आहे कनेक्टेड विथ अ मोटरेबल रोड. म्हणजे ऑब्व्हियसली जगात याच्यापेक्षा उंचावर दुसरी गावं आहेत, पण जिथपर्यंत गाडी येऊ शकते असं हे जगातलं उंचावरचं गाव आहे सगळ्यात उंच. आणि इंडियातलं तो ऑब्व्हियसली सगळ्यात उंच गाव. हे गाव आहे पूर्ण. गावाची लोकवस्ती फक्त आहे 114 माणसांची, आणि 114 माणसांसाठी सुद्धा व्यवस्थित डांबरी रस्ता बनलेला आहे. इथे तिथपर्यंत जाऊ शकतो आपण वरती चालत, तिथे गेल्यानंतर जबरदस्त व्ह्यू मिळेल, पण इच्छा नाही आहे कारण मगाशी त्या लांजाच्या स्टॅच्यूच्या इथनं गाडीपर्यंत येतानाच जी हालत खराब झालेली ना, भात्यासारखी फुललेली छाती. बस इथे शाळा पण आहे, प्रायमरी स्कूल. सही नाही यार, व्यवस्थित सगळी सुविधा, अगदी म्हणजे जी सगळ्यात कोपऱ्यातली कानाकोपऱ्यातली रिमोट गावं आहेत ना तिथे पण बेसिक सुविधा पुरवलेल्या आहेत. तिथे चांगलं वाटतं माहिती आहे. वेल, तिथे कोमिकमध्ये आजचं दुसरं बघण्यासारखं काही नाही आहे, पण एक थोडंसं असतं ना युनिक अट्रॅक्शन की हां जगातल्या सगळ्यात उंच ठिकाणी आपण गाडी घेऊन पोहोचलो, म्हणून फक्त व्हिजिट करायचं. 5 मिनिटं हाडली तिथे थांबून लगेचच निघालो आम्ही, कारण त्याच्या व्यतिरिक्त करण्यासारखं काय नाही आहे. तिथे एक मोनास्ट्री आहे छोटी आणि तिथेच बाजूला छोटंसं किचन आहे, म्हणजे रेस्टॉरंट आहे. सो काही तुम्हाला स्नॅक्स वगैरे घ्यायचं असेल तर तिथे घेऊ शकता, अदरवाईज तिथे फार काही नाही आहे. त्यामुळे आम्ही काही तिथे जास्त थांबलो नाही, लगेचच निघालो. आणि आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे ज्याच्यासाठी युवा एक्साइटेड आहे, सिक्कीम, म्हणजे जगातलं सगळ्यात उंचावरचं पोस्ट ऑफिस. आणि हां, जगातलं सगळ्यात उंचावरचं पोलिंग स्टेशन सुद्धा, आपलं भारतीय निवडणूक आयोगाचं जगातलं सगळ्यात उंचावरचं मतदान केंद्र ते पण सिक्कीममध्येच आहे. म्हणजे कोमिकची लोकं पण बहुतेक सिक्कीमलाच येत असतील मतदान करायला. सही आहे काय आपली गाडी पटकन. कोमिक ते सिक्कीम रस्ता कच्चा आहे पूर्ण, त्यामुळे एकदम हळूहळू चालायला लागते. समोर सिक्कीम गाव पोचतो आपण पोस्ट ऑफिसला. चलो, अच्छा इवा तयारच आहे सगळी पोस्ट कार्ड घेऊन. दाखव अशी, दाखव ही अशी पोस्ट कार्ड आहेत, वर्ल्ड हायएस्ट पोस्ट ऑफिस, काही की मोनास्ट्रीचे वगैरे फोटोज आहेत. अशी वेगवेगळी पोस्टकार्ड आम्ही काल काजामधनं घेतलेली. आणि आता हे आहे जगातलं सगळ्यात उंचावरचं पोस्ट ऑफिस. हा मेसेज आहे इवाकडून. आबूसाठी पण हाच मेसेज आणि नानासाठी पण हाच मेसेज, म्हणजे आई, आबू, नाना, नानी सगळ्यांना. अंकल पहुंच जाएंगे ना, पहुंच जाएंगे ना, मेरा काम है भेजना. चलो ठीक है, अंकल पे भरोसा रखते हैं. पैसा तो उसमें नोट करके भेजते हैं, हमारा रजिस्टर होता है ना उसमें. हाँ, तो इतना दिन के इतना कार्ड इतना. अच्छा,
साधारणपणे 15 ते 20 दिवसात पोहोचतात असं म्हणणं आहे त्यांचं. बघूया आता कधी पोहोचतात. घरी पोहोचल्यानंतर कदाचित हा व्हिडिओ पब्लिश व्हायच्या आधी पोस्टकार्ड पोहोचलेली असतील तर ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन पण की कधी पोहोचली ते. इवा इवा आता ही आपल्याला 5 कार्ड पाठवायचे आहेत ना, ही आता तू पोस्टात टाक, त्याच्यातून टाकायची. गेली इवानी पोस्टात टाकलेली आहेत पत्र. बघूया आता कधी पोहोचतात. चला आपली कार्ड आता डाकघरामध्ये पोहोचलेली आहेत. ज्यांना ज्यांना पाठवले त्यांनी त्यांनी पोस्ट मिळालं एक पोस्ट कार्ड तुम्हाला की व्हिडिओवर येऊन कमेंट करून सांगायचं की मला पोहोचलं हजर. जर कमेंट नाही केली तर बघा पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला पोस्टकार्ड नाही पाठवणार. मग तर कोणाकोणाला पाठवले ते त्यांचं त्यांना सांगणार. मग कशीच सांगितलं मी कोणाकोणाला पाठवले ते, तेवढ्याच्या कमेंट पाहिजेत आम्हाला. बरं, इवाचा प्रश्न होता की हे पोस्ट ऑफिस एवढं छोटंसं काय. तर ॲक्च्युली ना इथलं जे पोस्ट ऑफिस आहे ते इथे खाली गावात कुठेतरी आहे. इथे ही खाली घरं आहेत ना, तिथे ते जुनं पोस्ट ऑफिस होतं. मागच्या वेळी मी आलो तेव्हा मी तिकडे गेलो होतो खाली. आता कदाचित जास्त टुरिस्ट येत असल्यामुळे ते कंजेस्टेड होत असेल म्हणून इकडे त्यांनी गावाच्या वरच्या बाजूला एक सेपरेट असं बनवलंय टुरिस्टच्या सोयीसाठी. बट इट्स गुड. जगातलं सगळ्यात उंचावरचं पोस्ट ऑफिस आणि सगळ्यात उंचावरचं मतदान केंद्र हिक्कीम, ही प्लेस विसरायची नाही. यायचं नक्की काजाला आल्यावर. पोस्टकार्ड वगैरे तुम्हाला काजामध्ये पण मिळतात, इथे खाली काही शॉप्स आहेत हिक्कीममध्ये तिथे पण मिळतात, आणि इथे जे काका आहेत ना त्यांच्याकडे पण पोस्टकार्ड आहेत. सो तुम्ही कुठूनही घेऊ शकता. 20 रुपयाला एक पोस्टकार्ड मिळतं आणि तिकिटाचे किती 10 रुपये एका कार्डचे घेतले ना त्यांनी. हां म्हणजे टोटल आता 10 कार्डचे 100 रुपये घेतले त्यांनी. 5 आपण पोस्टात टाकली आणि 5 रिटर्न घेऊन आलो विशाखाची द्यायला. चलो आता आपण इथून निघूया. रिटर्न आपल्याला खाली काजापर्यंत उतरायचं आहे आणि मग पुढे कंटिन्यू करायचं आहे आपल्याला आता पिन व्हॅलीमध्ये जायला. आता हिक्कीमवरून डायरेक्ट काजाला जाण्यासाठीचा रोड आहे. या रोडमध्ये मध्ये एक पॉईंट असा आहे ना जिथून जसं कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की की मोनास्ट्रीचा एकदम टॉप व्ह्यू आपण बघायला मिळाला आपल्याला, तसं ह्याच्यामध्ये एक स्पॉट येतो जिथून काजा शहराचा टॉप व्ह्यू बघायला मिळतो. तर तिथे जाऊन थांबूया आपण, तो पण व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. अर्ध्या वाटेत आपण पोचलोय त्या पॉईंटला आणि जस्ट गाडी लावून बाजूलाच, जास्त कुठे लांब जायचं नाही आहे. हे बघा कसला भारी व्ह्यू आहे ना. हे पूर्ण खाली काजा शहर. हे जे पाण्याची वाट दिसते ना त्याच्या बाजूला ते ब्रिज, दोन छोटे छोटे कदाचित तुम्हाला दिसणार नाहीत पण मला दिसत आहेत एक्झॅक्टली कुठे आपलं हॉटेल होतं आणि कुठे मी राहिलोय. ही रूम पण मला इथून दिसते व्यवस्थित. काय मस्त व्ह्यू आहे काजा सिटीचा इथून. ॲक्च्युली हे वाईड अँगलमध्ये नीट दिसला नसेल, मी फोटो काढून स्क्रीनशॉट टाकतो इथे. तो स्क्रीनशॉट बघा आणि मग आपण निघूया इथून पुढे. पण आता जाम थंडी वाजते, दुपारचा 1 वाजलाय पण आज पूर्ण ढगाळ असल्यामुळे. आणि हे समोर बघा टॉपला पूर्ण सगळा स्नोफॉल चालू असलेला दिसतोय मला, त्याच्यामुळे आज ऑलरेडी टेम्परेचर डाऊन आहे. रात्रीपर्यंत अजून खाली उतरणार आहे टेम्परेचर. अबा अख्खा निखळलाय बघ दगडा. प्रियांका वरती बघत राहा, आला काय आला तर कॅच पकड पटकन. कॅच पकडायला मी राहीन का. आता मला क्लिअर दिसतंय तिथे समोर वरती स्नोफॉल होतोय लेफ्ट साइडला समोरच्या डोंगरावर. यार या बाजूला यायला पाहिजे आज. ये ना इकडे पण ये ना थोडासा ये ना.